हाय माझे चॅनल वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज टोमॅटो पकोडा बनवतो आणि त्यासाठी साहित्य काय लागते पाहिजे. टोमॅटो पकोडा बनवतोय आपण. टोमॅटोचे पकोडे करायचे आहेत आपल्याला. त्या पकोड्यासाठी आपल्याला अशा शक्य तितकं मोठा टोमॅटो घ्या आणि अशा स्लाईस कापा. फार जाड नाही आणि जास्त पातळ नाही, जाडी पहा. ह्याच्यावर आपल्याला हिरव्या चटणीचं फिलिंग करायचं. तर ही आता जर स्लाईस आपण बाजूला ठेवूया आणि हिरवी चटणी बनवायची आपल्याला. हिरव्या चटणीसाठी फ्रेश पुदिना घेतलेला आहे, फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, मिरची 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ. हे मिक्सरमधनं काढून हिरवी चटणी करायची, पाणी घालायचं नाही. पाणी घातलं तर आपलं ते ह्याच्यावर चटणी व्यवस्थित बसायची नाही टोमॅटोच्या स्लाईसवर. त्याच्यामुळं पाणी नाही घालायचं आपल्याला, फक्त थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चटणी वाटून घ्यायची. तर आता हे मिक्सरमधनं काढून घेते मी. हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घाला. टोमॅटो गोड असतं आणि नंतरचं आपण बॅटर बनवतो आहे त्याच्यामध्ये मी तिखट वगैरे नाही टाकणार, त्याच्यामुळे इथं मिरच्या मी जास्त घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला जर कमी तिखट हवं असं तर कमी. तर ही हिरवी चटणी मी मिक्सरमधनं वाटून घेते. हिरवी चटणी आपली तयार आहे. पाणी वगैरे काही घातलेलं नाही मी. थोडंसं मीठ टाकून मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण अशी चटणी बनलेली आहे. इकडं ठेवूया. ह्या टोमॅटोचे स्लाईस करून घेतलेले आहेत, हे पण इकडे ठेवूया. आता आपल्याला बॅटर बनवायचं आहे वरचं. डाळीचं पीठ किती भजी करताय त्याच्या डाळीचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला. मीठ लागेल. 1 चमचा सुजी घ्यायची आहे. सुजीमुळे कुरकुरीत होते वरची बाजू, कारण हे टोमॅटो आहे ह्याच्यामध्ये ओलसरपणा खूप आहे. आणि ह्या ओलसरपणा शोषून घेण्यासाठी आणि भजी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला रवा 1 चमचा बारीक रवा घेतला आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता तुम्ही किती भजी करताय त्याच्यावर तुम्ही बाकीचं साहित्य घ्या. तर मी अंदाजे घेतलेला आहे 1.5 वाटी साधारण मी बेसन घेतलं आहे, 1 चमचा मोठा सुजी घेतली आहे आणि 1 चमचा तांदळाची पिठी घेतली आहे. 1 चिमटी सोडा लागणार आहे, खायचा सोडा आपल्याला. हिंग लागेल, हिंगामुळं पण खूप कुरकुरीत होतात भजी. ओवा आणि तीळ, थोडीशी हळद घ्यायची आहे. हळद ऑप्शनल आहे म्हणूनच मी इथं हळद ठेवली नव्हती. हळद टाकायची असेल तर टाका, नाही तरी काय प्रवाह तसा फरक नाही पडत. जेव्हा आपण भजी पकोडा कापून दाखवणार तेव्हा खूप सुंदर दिसतं हे लाल टोमॅटो, त्याच्यावर हिरवी चटणी आणि वरून पिवळं हे बेसन, खूप सुंदर दिसतं. नंतर मी तुम्हाला कट करून दाखवेन. हळद ऑप्शनल आहे, घ्यायची असेल तर घ्या. आता हे चटणी तयार आहे, स्लाईस तयार आहेत. आपल्याला आता पीठ बनवायचं आहे भजीचं. चला हाताने बनवायचं व्यवस्थित. एकही गुठळी राहता कामा नाही त्याच्यामध्ये. ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं, रवा, ओवा, तीळ, हळद लागली आपल्याला, थोडीशी हळद टाकायची, हिंग टाकायचं. मीठ टाकायचं. मी सैंदव घेतलं आहे, तुम्ही पांढरं घेतलं तरी चालेल. आम्ही रोजच सैंदव वापरतो. आणि खायच्या सोडानंतर टाकायचं. आधी पीठ आपल्याला पिठून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. जास्त पातळी नाही, जास्त गटी नाही. आपल्याला स्लाईसवर चटणी लावायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये डीप करून आपल्याला तळायचं आहे. त्याच्यामुळं जास्त पातळ करू नका, तर ते व्यवस्थित बॅटर बसणार नाही आणि बेसनाला पाणी जास्त लागत नाही. थोडं पाणी टाकलं की बेसन लगेच भिजतं. बॅटर आपलं आपण भिजवलेलं आहे. ह्या सुजी आहे त्याच्यामुळं थोड्या वेळ आपण ह्याला 10 मिनटं रेस्ट करून देऊया, झाकून ठेवूया. आणि ऐनवेळ सोडा घालायचा आपल्याला. सोडा नाही टाकला आपण अजून. ही जी चटणी आहे ही अशी लावायची. या चटणीमुळंच भजीला टेस्ट खूप सुंदर येते. बाकीचं काय टाकायची गरजच नाही. पुदिना आहे, कोथिंबीर आहे, मस्त चणचणीत मिरची भरपूर टाकली आपण. असं झाकून टाकायचं आहे, एवढी चटणी लावायची. हे असं सगळं मी करून घेते. पीठ आपलं भिजलेलं आहे, तेल तापायला ठेवलं आहे मी. 1 चिमूट सोडा टाकायचं, बेकिंग सोडा. असं बॅटर पाहिजे, पातळ बी करू नका, गड बी करू नका. आता हे जे आहे इथं ठेवायचं, उचलू. त्याच्यावर असं थोडं थोडं पीठ टाकायचं.
ती बसलं पाहिजे पीठ, जास्त पातळ केलं तरी प्रॉब्लेम आहे, घट्ट केलं तरी प्रॉब्लेम आहे. असं झाकून टाकायचं इथंच आणि अशी स्लाईस उचलायची. पकोडे करून घेते. 60 मिनिटं झाली साधारण, कारण हे पकोडा कम वडा दिसायला लागला आहे. जेवढा स्लाईस मोठी असेल तेवढं आतमध्ये स्टफिंग पण लागते. हे असे ह्या रंगावर तळायचं, म्हणजे सुजी तांदळाचं पीठ जे आपण टाकलं आहे खूप छान लागतं. आतमध्ये सगळंच आहे, काय पुन्हा मिरची वगैरे घ्यायची गरज नाही, चटणी सॉस कशाची गरज नाही, खूप छान लागतं. नवीन प्रकार आहे, पावसाळा चालू आहे, अगदी बटाटेवाड्यासारखं दिसतंय. थोडं थंड असे सगळे मी वडे आधी करून घेते, मग तुम्हाला एक छान कापून दाखवते. तयार आहे आपला कुरकुरीत टोमॅटो पकोडा, तुम्हाला मी करून दाखवते. असे कुरकुरीत झाले आणि माझ्या ह्याच्यामध्ये ह्या पकोड्यामध्ये चमचा थोडा बुडला गेला आहे, त्याच्यामुळे एवढं बॅटर निघालं आहे, पण आतली चटणी निघत नाही. त्याला खालून वरून आपण कोटिंग केल्यामुळं इतके कुरकुरीत असे पकोडे होतात. असं एवढं जर राहिलं तर काही फरक नाही पडत, आतमध्ये तेल पण जात नाही आणि काहीच नाही, इकडून कोटिंग आहे. चमच्यानं टाकतो आहे आपण, त्याच्यामुळे थोडंसं असं होऊ शकतं. आता ह्याला प्लेटिंग करू आपण. तयार आहे आपला टोमॅटो पकोडा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर द्यायला विसरू नका. माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. मस्त मस्त पावसाळ्यात हे पकोडे बनवून खा. एक पकोडा मी कट करून दाखवते तुम्हाला. आतमध्ये चटणी, टोमॅटो आणि मस्त असं खाऊन दाखवते तुम्हाला. मस्त खुसखुशीत झाले अगदी, बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त हातात पकोडे. मस्त झालं.